मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आज आम्ही जात आहोत तळेगावला. आमचं काही काम आहे तिकडे आणि जाता जाता एखादा व्लॉग करूया. बरेच दिवस झाले आपला व्लॉग आला नाही आहे, काय म्हणतो शौनक? येस, तर बेसिकली आमची जी जागा आहे ना ती आम्ही तळेगाव म्हणतो, पण ऍक्च्युली तळेगाव आणि वडगाव याच्या बरोबर बॉर्डर लाईनवरच आहे. तर मग त्याला निघूया. आता 6:45 झालेले आहेत आणि सध्या खंडाळ्याच्या घाटामध्ये खूप ट्रॅफिक होतोय, तर तो ट्रॅफिक आम्हाला पटकन कव्हर करायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला जायचं आहे ते तळेगाव म्हणजे वडगावच्या दिशेने. हा, यावेळेला आम्ही जरा काहीतरी अतरंगीपणा करतोय, म्हणजे यावेळेला मी तो ऍक्शन कॅमेरा जो आहे माझ्याकडे तो मी गाडीवर माउंट केलेला आहे. तर बेसिकली आता हा जो कॅमेरा आहे ना, ह्याच्यात काल एक सेटिंग बघितलं मी. हा कॅमेरा मला सरळ तर असा नाही लावता येणार, इकडे गाडीवर असा नाही लावता येणार, तर मला हा असा उलटा फिट करायचा आहे गाडीला. तर चला आता आपण बघूया. याच्यात एक सेटिंग आहे अपसाईड डाऊन. बघा, ही पहिली सेटिंग दिसते इथे. ही बघा, ही अपसाईड डाऊनची सेटिंग आहे. त्याच्यात मी त्याला ऑन करतो आहे. सेटिंग्स उलट्या झाल्या. आता मला टेन्शन नाही, आता मी डायरेक्ट कॅमेरा माझ्यासाठी आता हा उलटा होतो आणि इकडे आता आपण माउंट करणार आहोत. आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही तो ॲडजस्ट करू शकतात. सो आता आपण असा इकडे माउंट केलेला आहे. आय नो थोडासा जजमेंट हल्ला आहे त्याचा, सेंटर पाहिजे होता, बट बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि हा आहे नवीन झालेला कळवा ब्रिज, ज्याच्यामुळे ह्या कळव्याचं ट्रॅफिक खूप कमी झालेलं आहे, खूप कमी. एक्सप्रेस हायवेला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. आणि यावेळेला खरंच म्हणजे आम्ही 6:00 निघालोय आणि आता 6:45 झाले आहेत, 7:45 वाजले आहेत. 45 मिनिट्स मध्ये पहिल्यांदा आपण पोहोचलेलो आहोत एक्सप्रेस हायवेला. टोल पुढे आहे. हा ऍक्च्युली माझ्या आता जे नवीन काम चालू आहे ना ते आहे. सगळे नवीन टोल बूथ आणि आम्हाला ऍक्च्युली लाल दाखवत होता, तुम्ही बघू शकता पूर्ण रिकाम आहे. हा, तो मगाशी लाल दाखवत होता, निघालो तेव्हा. तर आता खालापूरच्या फूड मॉलला आम्ही इकडे घेतलेला आहे वडापाव आणि मस्त भरपूर मिरच्या दिलेल्या आहेत. अथर्वानी इथे घेतलेला आहे काय वेज मॅक मफिन. ओके, सो दिस इज द कॅपेचिनो अँड दिस इज हॅश ब्राऊन. ओके, गरमागरम वडापाव खाऊन झाल्यानंतर आता घेत आहोत चहा आणि कॉफी. तर एवढेशेच कप आहेत, त्याचे झालेले आहेत 70. फूड मॉलला आलात तर थोडाफार खर्च हा होतोच. आपण पोहोचत आहोत तळेगावला. से टोल नाका क्रॉस केल्यावरती एक्झिट घेतला एक्सप्रेस हायवेला आणि आता आपण पोहोचलेलो आहोत तळेगावला. 5 मिनिटात आपण आपल्या घरी पोहोचू. तर आता फायनली आम्ही आलोय वडगावला आणि आम्ही जिथे आमचं हे घर आहे ते वडगाव आणि तळेगाव चा मधला जो एरिया आहे, जो
तिकडे आहे, म्हणजे प्रॉपर एरिया म्हटलं तर मग चिंतामणी नगर वडगावच्या अंडर ही सगळी हा सगळा एरिया येतो. बट आमच्या बाजूलाच जे आहे तिकडे तळेगाव MIDC रोड आहे, तर त्यामुळे बऱ्याचदा बोलताना आम्ही तळेगावच म्हणतो, वडगाव म्हणत नाही. बट हे सगळं वडगावच्या अंडरच आहे. सो आता वाजलेले आहेत दुपारचे पाऊण आणि आपण जात आहोत आता जेवायला. दुपारी लंचची वेळ झालेली आहे. आपण जात आहोत ओल्ड मुंबई पुणे हायवेवरच्या थंडा मामला या प्युअर व्हेज रेस्टॉरंटला. आधी पण आम्ही याचा व्लॉग टाकलेला आहे आणि त्याची लिंक शौनक डिस्क्रिप्शन मध्ये टाकेलच. तर मित्रांनो, हे आहेत तळेगावचा प्रसिद्ध थंडा मामला. आणि जर तुम्हाला प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट हवं असेल तर हे सगळ्यात बेस्ट आहे. हा बघा, हा सगळा त्यांचा पार्किंग एरिया आहे. इकडे आरामात गाड्या पार्क करू शकता तुम्ही. फक्त एकच इकडे शेड नाही आहे, पूर्ण ओपन पार्किंग आहे, त्यामुळे लक चान्स जर तुम्हाला झाडाखालती वगैरे लावायला मिळाली तरी. आणि इकडे समोर दिसतो तो आहे मुंबई पुणे जो जुना हायवे आहे. तर देहू साईडला तुम्ही जात असाल तर तुम्हाला पूर्ण यूटर्न घ्यायचा आहे आणि तुम्ही इकडे येऊ शकतात. आणि याचबरोबर यांचं ना इथे हे पण आहे, म्हणजे काय म्हणतात ना, प्रॉपर राहण्याची पण सोय आहे आणि लग्न वगैरे पण होतात. पण त्याविषयी जास्त माहिती नाही आहे, पण मी खालती जसं जमेल तसं मी कॉन्टॅक्ट डिटेल्स देईनच. हे बघा, थंडा मामला लवर्स पॅराडाईज तुम्ही बघू शकता. त्यांच्याकडे पार्टी हॉल आहे, सकाळी ब्रेकफास्टपासून ते रात्री डिनरपर्यंत सगळ्यांची यांची व्यवस्थित सोय आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला इकडे चायनीज, पंजाबी, साऊथ इंडियन सगळे असे व्हेरियस व्हरायटी ऑफ डिशेस आहेत. तर चला आता आपण आज जाऊया थंडा मामलामध्ये आणि इकडचं गरमागरम जेवण एन्जॉय करूया. सो आता आपण बघूया की बेसिकली थंडा मामलाचं मेनू काय काय आहे आणि त्यांच्याकडे व्हरायटी काय काय आहे ते. तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टपासून दुपारचं लंच, डिनर सगळं इकडे अवेलेबल आहे. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन असे वेगवेगळे मेनू इकडे अवेलेबल आहेत. तर आता आम्ही जस्ट चकना म्हणून इकडे मसाला पापड मागवलेला आहे. वर्षा आणि अथर्वनी ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे आणि हे प्युअर व्हेज असल्यामुळे इकडे अल्कोहोलचं वगैरे अजिबातच काही नाही आहे. पण हां, हॉटेल खूप छान आहे, हायजीन वाईज पण खूप स्वच्छ आहे. आणि इथे AC रूम्स नाही आहेत बेसिकली, म्हणजे असं AC डाईन नाही आहे. ओपनमध्येच बरीचशी पब्लिक बसते, तरी इकडे व्हेंटिलेशन एवढं जबरदस्त आहे की कोणत्याही प्रकारे तुम्हाला ना इथे काय म्हणतात की उकडत नाही, गरम होत नाही आहे. इकडचं नाही हॉटेलचा साधारणपणे त्यांनी इकडे टायमिंग मेन्शन केलं की 10 ते 15 मिनिटं तुमची कोणतीही ऑर्डर यायला लागेल. पण आमचा असा अनुभव आहे की आम्ही ऑर्डर देऊन 10व्या मिनिटाला सूप आलेला आहे आणि अगदी 5व्या मिनिटाला मसाला पापड आला आहे आणि सूप गरम गरम आहे. तर आम्ही इकडे चायनीज सूपच ऑर्डर केलं आहे, बऱ्यापैकी व्हरायटी आहे सूपची. तर आता जरा सूप टेस्ट करूया कसा आहे. नाही, सूप चांगलं आहे, इट्स गुड. तुम्हाला पाहिजे तर टोमॅटो वगैरे स्वीट कॉर्न पण तुम्ही एन्जॉय करू शकता इकडे. तर आता आमचा पहिला स्टार्टर आलेला आहे इकडे, तो आहे हराभरा कबाब. बघू शकतात क्वांटिटी बऱ्यापैकी आहे, चांगली आहे. आणि इकडे ना ही लोक असे स्टीलचे ताटले देतात, त्यामुळे तुमचं जेवण जे असतं ना ते स्टीलच्या ताटलीत ना असतं. हराभरा कबाब आणि मशरूम ड्राय असं आम्ही काहीतरी 2 ऑर्डर केलेले आहेत. मशरूम टिक्का ड्राय, ओके. तर एक डिश आलेली आहे आणि दुसऱ्याची आम्ही वाट बघत आहोत. तर बेसिकली हा जो हराभरा कबाब आम्ही ऑर्डर केला ना, तर कबाब बरोबर त्यांनी इकडे मस्तपैकी असे फ्राय केलेले हिरवे वाटाणे दिलेले आहेत आणि त्याच्याबरोबर चटणी आहे. नॉर्मली आतापर्यंत मी जेव्हा पण हराभरा कबाब ऑर्डर केला ना तेव्हा आम्हाला फक्तच कबाब आणि चटणी एवढंच आलेलं आहे. हे असं पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल की असं त्यांनी मस्त कबाब जे आहेत ते त्या फ्राय जे हिरवे वाटाणे त्याच्यामध्ये सजून दिलेले. आणि हे सुद्धा जे वाटाणे आहेत ते एकदम क्रंची आहेत.
मस्त आहे. आणि त्याच्यावर मस्तपैकी चाट मसाला वगैरे असं तिखट बिखट टाकून त्याला एक वेगळी टेस्ट दिलेली, एक वेगळाच उठाव दिलेला आहे. तर आता जरा आपण एकदा हे ट्राय करून बघूया कबाब कसा आहे तो. गरम आहे एकदम. आणि थंड मामला नाव काय माहीत नाही, जेवण एकदम गरम आहे सगळं, बट अप्रतिम आहे. पुन्हा एकदा मी इकडे खरं व्लॉग करतोय, बट इट्स रिअली नाईस, वर्थ इट आहे. चला आता आपण जरा हे एन्जॉय करूया. तर आता आमची इकडे दुसरी डिश आलेली आहे, जी आहे व्हेज मशरूम ड्राय. आणि अशी मस्तपैकी तंदूर वगैरे करून दिलेली आहे, त्याच्यावर भरपूर सलाड आहे. आणि मशरूम्स जी आहे ना साईज, ती वर्षा तिकडनं म्हणतं की बटन मशरूम्स आहे, ते बघा साईज छोटी आहे एकदम. आम्हाला ते टेन्शन होतं की कसं ह्याची साईज असणार आहे, छोटं आहे मोठं आहे, कारण ऑर्डर तर केली बट हे कसं असणार ते माहीत नाही, बट इट्स लुक्स गुड. टेस्ट करून बघूया. अख्खा मशरूम तोंडात घालतो. माझा कधी कधी भुकटपणा नडतो, इतकं गरम होतं ते आतून. यांचं प्रिपरेशन ना, मी आत्ता परत एकदा म्हणतो की प्रिपरेशन एक नंबर आहे यांचं. तर आता चला आता आपण या मशरूमवर ताव मारूया आणि एन्जॉय करूया. मशरूमचं ना मॅरिनेशन आणि तंदूर केलेलं एवढं मस्त आहे की त्याला चटणीची पण गरज नाही आहे, आपण नुसतंच खाऊ शकतो. तर आता आम्ही आमचा मेन कोर्स ऑर्डर प्लेस केलेली आहे. सिन्स आम्ही तिघंच आहोत तर त्यामुळे त्यांच्याकडे ना थंड मामला स्पेशल म्हणून एक वेगळीच रेंज आहे, त्यांच्या स्पेशल भाज्या वगैरे आहेत. पण जेव्हा मी इकडच्या जो ऑर्डर घेणार होतं त्याच्याशी बोललो तर ते म्हणाले की याची क्वांटिटी बऱ्यापैकी जास्त असते, म्हणजे एक 4 ते 5 लोकांसाठी वगैरे, आणि त्यामुळे तुम्हाला ते बोलले की जास्त होईल आणि खाणार मी आणि वर्षाचे. तर मग त्यांनी जे नॉर्मल आपले आयटम्स असतात तेच सांगितले की तुम्ही ऑर्डर करा. तर आता आम्ही ऑर्डर केलेला आहे व्हेज कोफ्ता, मलाई कोफ्ता नाही प्लेन व्हेज कोफ्ता, जो मीडियम स्पायसी असतो. आणि यांच्याकडे जे रोटीचे आहेत ना दोन प्रकार आहेत, म्हणजे मैद्याची पण आहे आणि गव्हाची पण मिळते. आणि अथर्वसाठी आम्ही त्यांना सांगितलं की हाफ जिरा राईस अँड हाफ दाल फ्राय. तर तुमच्याबरोबर कोणी लहान मुलं असतील किंवा तुम्हाला थोडासा दाल फ्राय वगैरे खायचा असेल तर तुम्ही इकडे हाफ जिरा राईस आणि हाफ दाल फ्राय पण ऑर्डर करू शकतात व्यवस्थित. तर मग आता आम्ही वाट बघतोय आमच्या जेवणाची. आणि इथे आता गर्दी वाढत चाललेली आहे, हळूहळू बरीच लोक येत आहेत आणि इकडे मोठे ग्रुप पण येऊन बसलेले आहेत आमच्या आजूबाजूला, कमीत कमी 15-20 लोकांच्या आसपास. एक सव्वापर्यंत आलो म्हणून थोडीशी गर्दी कमी आहे. पण हे रेस्टॉरंट सकाळपासून सुरू असतं, सकाळी नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत, त्यामुळे इकडचा स्टाफ AM to PM बिझी असतो. पण कोणी कुरकुर करत नाही आहे, सगळ्या ऑर्डर्स व्यवस्थित घेत आहेत. फक्त आपण पण त्यांना थोडंसं कॉपरेट केलं पाहिजे आणि मग आपोआप ऑर्डर्स व्यवस्थित प्लेस होतात आणि आपोआप सर्व पण केलं जातं. सर आता फायनली आमची मेन कोर्स यायला सुरुवात झालेली आहे. व्हेज कोफ्ता आणि 3 बटर रोटी तो घेऊन आलेला आहे आणि क्वांटिटी व्यवस्थित आहे. आणि बरेच दिवस झाले आम्ही इकडची व्हेज डिश ट्राय नाही केली. तर आता चला मी तुम्हाला दाखवतो की या रोटीची साईज केवढी ह्यूज आहे, त्याच्या प्लेटमध्ये पण मावत नाही आहे. तर ही बघा, ही आहे ती रोटी. हे बघा साईज बघा त्याची केवढी ह्यूज आहे आणि फुल बटर आहे त्याच्यावर एकदम. इकडे एक माझी रोटी आहे आणि इकडे आहे ते कोफ्ता. आणि हे बघा इकडे आलेलं आहे ते अथर्वाचा हाफ दाल फ्राय आणि ऑब्व्हियसली त्याच्याच अवतीभोवती इकडे त्यांनी सलाड लोणचं सगळंच दिलेलं आहे. तर चला आता आपण खायला सुरुवात करूया. आता आमचं आम्ही थंड मामल्यामधनं बाहेर पडलेलो आहे, व्यवस्थित पोट भर जेवण झालेलं आहे
आणि म्हणजे स्टार्टर, सूप, मेन कोर्स आणि फ्रेश लाईम सोडा सगळ्यात शेवटी, जो अत्यंत गरजेचा होता, असं जेवण आमचं झालेलं आहे. आता आम्ही इकडनं निघालेलो आहोत घरी जायला. सो आता वेळ झाली आहे घरी परत जाण्याची. तळेगाववरून ठाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. मस्त पर्वताची रांग आहे आणि त्याच्यावर दिसणारी झाडं आय होप तुम्हाला दिसत असतील. हा एक व्ह्यू एकदम मस्त आहे. सो आता आपण घेतो आहोत राईट आणि हा सरळ रस्ता जो जाणार आहे तो लागेल आपल्याला एक्सप्रेस हायवेला. आता आपण लागतोय ते मुंबई द्रुतगती मार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे उर्से टोल नाक्याला. तर मित्रांनो, इकडे ना एक्सप्रेस हायवेवर बऱ्यापैकी ना कामं चालू झालेली आहेत आणि ना काही काही डायव्हर्जन जे आहेत ते खूप शार्प आहेत. म्हणजे मी स्वतःच बरेच महिन्यानंतर या रोडवर ट्रॅव्हल करतो, तर जेव्हा मी आधी आलो तेव्हा इथे काही डायव्हर्जन्स नव्हते, पण आता बऱ्यापैकी डायव्हर्जन्स आलेले आहेत. खास करून तुम्ही जेव्हा कुसगावचा टोल सोडून पुढे येतात तिथे एक डायव्हर्जन खूप वेगळं आहे. ऑलरेडी आधीपासून तिकडे काम चालू होतं पण आता त्याचं थोडंसं डायव्हर्जन शार्प आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही उर्से किंवा तळेगावचा टोल आपण जो म्हणतो तिथे आलात की तिकडेही डायव्हर्जन्स खूप शार्प आहेत. तर ओव्हरटेकिंग करताना प्लीज जरा थोडंसं लक्ष द्या, स्पीड कंट्रोल ठेवा. व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज, कारण आज दोन ठिकाणी मला असा खूप भयानक अनुभव आला की त्यांनी जाऊन सरळ गाडी आतमध्ये घुसवली. एकदम ओव्हर स्पीडिंग करू नका, सध्या तर अजिबात करू नका, कारण खूप कामं चालू आहेत एक्सप्रेस वेवर.